नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. गुरुवर्य मार्गदर्शक बिजली मल्ल, माजी आमदार पैलवान कैलासवासी संभाजीराव आप्पा पवार यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त श्री शैलेश भाऊ पवार यांच्या सौरभ उद्योग समूह आणि पैलवान ग्रुप यांच्या वतीने सांगली कोल्हापूर रोड हॉटेल सौरभ या ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया संभाजीराव पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आप्पांचे जुने साथीदार विजयंता मंडळाचे माजी अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सुरेशदादा पाटील, माजी नगरसेवक श्री बटूदादा बावडेकर, श्री पैलवान श्रीधर अण्णा भागणे, श्री सतीश पवार बॉस, श्री नन्नू खान शेख वस्ताद, श्री विलास शिंदे आणि प्रभागातील नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कष्टकरी कुटुंबातील गाव भागातील श्री राजू उर्फ विजय वठारे यांचे चिरंजीव शुभम वठारे आणि वर्गमित्र कसबे डिग्रजचे श्री दत्तात्रय माने यांचा चिरंजीव राहुल माने या विद्यार्थ्यांचा आणि कुपवाड येथील श्री रमेश पाटील यांचे चिरंजीव ओम पाटील यांचा खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करून खो खो या खेळामध्ये सुवर्णपदक विजेते झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.